नमस्कार, मी नितीन शिंदे. बोलबिंदास चहाच्या या विशेष भागात आपलं सर्वांचं स्वागत आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आधुनिक नवदुर्गांना आपण जाणून घेत आहोत. शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणाऱ्या महिला, आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिला यांना आपण जाणून घेत आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर कांचन वायकुळे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्याबद्दल, तुम्ही एक सर्जन आहात आणि शासकीय नोकरी म्हणजे YCM सारख्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. थोडं सुरुवातीला तुमच्याबद्दल थोडंसं सांगाल का आमच्या प्रेक्षकांना? जरूर सांगेल. माझं नाव डॉक्टर कांचन पंकज वायकुळे. मी 2005 आपलं शिक्षण कम्प्लीट केलं, MBBS MS ग्वालियरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमधून मी पूर्ण शिक्षण केलं. माझं शिक्षण मी मोस्ट म्हणजे जास्त शिक्षण मी माझं स्कॉलरशिपवर केलेलं आहे. माझे वडील एक छोट्याशा जॉबला होते आणि आम्ही 3 बहिणी होते. थोडे पैशाचे कमतरतांनी, पण बाबांनी कधीच असं म्हटलं नाही की शिकू नये. त्यावेळेत कसं, मुलींना शिकवू नका, लगेच लग्न करा, जे पण पैसे आहे त्याच्यामध्ये त्यांचं चांगलं लग्न करा, असं सगळे त्यांना सांगायचे. तरी माझे बाबा खूप खंबीरपणे, नाही मला मुलींना शिकवायचं, असं त्यांचं ध्येय. आणि त्यांनी तिघी मुलींना खूप चांगलं शिकवलं. आम्ही तिघी बहिणी पोस्ट ग्रॅज्युएट झालो आहे. माझी बहीण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, दुसरी बहीण MBA फायनान्स आहे आणि मी डॉक्टर झाले. आणि आमचं मॅक्सिमम शिक्षण स्कॉलरशिपवर केलं आणि आम्हाला इथपर्यंत पोहोचणं आहे माझे आई आणि वडील. ओके. पण तुमच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, पण तुम्ही तीनही बहिणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम टॉपर झालात होतात आणि तुम्हाला त्यामुळे स्कॉलरशिपही मिळत होती. पण एक वेगळं असं क्षेत्र असलेलं वैद्यकीय शास्त्र, इकडं जाण्याचा निर्णय कसा घेतला? कसं आहे की मी पाहिलं माझ्या बाबांच्या गावी मेडिकल फॅसिलिटीज किंवा वैद्यकीय सुविधा न होत्या जास्त. तिथे खूप लोक कॅन्सरने ग्रस्त व्हायचे. छोट्या छोट्या आजाराने पण पाहिलं ना, ताप आला तरी ते म्हणजे त्यांना मेडिकल फॅसिलिटी न भेटण्यामुळे ते दगवायचे. हां, दगवायचे. मग नंतर माझ्या वडिलांनाच थोडा हार्ट अटॅक आला, मग आजोबांना कॅन्सर झालं. मग ते बघून मला असं वाटलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. सोशल किंवा ज्या निम्म्याला जिथे मेडिकल फॅसिलिटी पोहोचू शकत नाही त्या एरियाला जाऊन आपल्याला थोडी मदत करायला पाहिजे चॅरिटी म्हणून. तसं करण्याबाबत मग मी असा निर्णय घेतला की थोडं मेडिकल फील्डमध्ये आपण आपलं करिअर करायचं. सर्जन का? ते मला अभ्यास करताना असं समजलं की जे मेडिसिन तर सगळेजण देतात, BMS म्हटलं आयुर्वेदिक डॉक्टर पण देतो, होमिओपॅथी डॉक्टर पण देतो, युनानी डॉक्टर पण देतो, पण ॲलोपॅथीमध्ये जे वेगळी ब्रांच म्हणून म्हटली ते शल्यक्रिया, जे सगळेजण करत नाही. त्याच्यामुळे आपण बेनिफिट पेशंटला जास्त देऊ शकतो या असं विचारांनी मी सर्जरी. एवढं सर्जन सारखी तुमच्या हातात डिग्री होते, मग स्वतंत्र व्यक्तिगत प्रॅक्टिस करण्याऐवजी तुम्ही शासकीय नोकरीला का? मी म्हटलं ना, मी गावाकडे पाहिलं की जेव्हा लोकांना गरज असते आणि डॉक्टर भेटत नाही. मुळात सर्जरी कसं मेल डॉमिनेंट प्रॉब्लेम आहे, तर बायकांना त्यांच्या प्रॉब्लेम सांगायला पण एक फीमेल किंवा बायकांना प्रॉब्लेम सांगू शकतात चांगलं. पण ते एक उद्देश माझा होता सर्जरी घ्यायचा. आणि जसं आता मी गव्हर्नमेंट जॉब याच्यासाठी घेतला की आपण प्रायव्हेटला गेलो तर त्या पेशंटकडनं आपण पैसे घेणार, त्याचे सर्जरीचे चार्जेस घेणार. पण ज्या लोकांकडे पैसे नाही आहे, ते पे करू शकत नाही, आपलं ट्रीटमेंट करू शकत नाही, त्यांना कसं सोय भेटणार? त्यांच्याकरता पर्याय फक्त सरकारी हॉस्पिटलच आहे. मग सरकारी हॉस्पिटलमध्ये राहून आपण कोणाची थोडी तर मदत करू शकू असं माझं ध्येय होतं. म्हणून मी गव्हर्नमेंट जॉब म्हणून सरकार शासकीय नोकरी मी. तुम्ही सुरुवातीलाच म्हणाले की कॅन्सर सारख्या आजारावर काम करायला पाहिजे. आजोबांना कॅन्सर झालेला होता आणि त्याच्यामुळे थोडासा ओढा मेडिकल क्षेत्राकडे वळला. कॅन्सरवर तुम्ही खूप कामे करता, जनजागृती करता महिलांच्या, तर त्याबद्दल थोडं सांगा. कॅन्सरबद्दल, मी कॅन्सरबद्दल याच्याकरता मला असं वाटतं की महिलांचे काही कॅन्सर खूप कॉमन आहे, जे ते न सांगण्यामुळे किंवा
लाज लाज येते त्यांना बोलायला बरं वाटत नाही किंवा पुरुषांशी कसं सांगायचं, त्याच्यामुळे ते एक पाय मागे घेतात आणि कंटिन्यू करतात. ते असे कॅन्सर आहे जसं स्तन कॅन्सर म्हटलं किंवा सर्वायकल कॅन्सर म्हटलं, हे कॅन्सर स्टेज 1 किंवा 2 आपल्याला भेटले ना तर त्यांची पेशंट म्हणजे नॉर्मल लाईफ एकदम 80-90 वर्ष व्यवस्थित जगू शकतो, आणि नाही डायग्नोज केले आपण टायमावर तर मग अल्प वयामध्येच त्यांचं मृत्यू होतं. कॅन्सरबद्दल तुम्ही असं एखादं काही वेगळे पद्धतीचं तुमचं काम आहे, जनजागृती करताय, तर ते कशा प्रमाणात तुम्ही मग करता? मग एका बाजूला तुमचं तुम्हाला प्रॅक्टिस आहे, तुमची जॉब आहे. आम्ही युजली कॅम्प घेतो, NGOs बरोबर काही असतात, काही सरकारी कॅम्प्स असतात, त्याच्यामध्ये आपण एक्झॅमिनेशन्स करतो किंवा पॅप्समेअर्स करतो, त्यांच्याबरोबर बोलतो, काही त्यांचे काही कंप्लेंट्स किंवा सिमटम्स असतात ते आपण कॅम्प्समध्ये ते डायग्नोज करतो. एखादा असा अनुभव आहे का की कॅन्सरच्या पेशंटला तुम्हाला, तुम्ही आता मगाशी म्हणाल तसे 1 किंवा 2 स्टेजवर असेल तर आपल्याला ते हे करता येतं, तसं एखादे पेशंट आहे का की ते तुम्हाला तो तुम्ही करू शकले? पुष्कळ असतील तसे कॅन्सरचे तर भरपूर आहे. जसं खूप आत्ता म्हणजे रुटीनली मी पाहते ब्रेस्ट कॅन्सरचे तर माझ्याकडे भरपूर पेशंट्स येतात. म्हणजे ते सांगतात साधारण गाठ आहे 4-5 वर्षापासून आणि मी ते दुर्लक्ष केलं. मग आम्ही विचारता विचारता आले दुसरा प्रॉब्लेम नाही आणि एक्झामिन करताना असे भरपूर पेशंट कॅन्सरचे तर शोधून काढलेले आहे आपण. आणि काय असं तुम्ही म्हटलं की एक कोणता केस जे मी तुम्हाला मला सांगायला आवडेल, त्यातलं मला एक असं केस आठवतं की एक गरोदर बाई आली होती, 8व्या महिन्याची गरोदर बाई, तिला बैलने सिंग मारलं आणि तिचं पोट फाडलं आणि सगळे आतडे बाहेर आले. बरं. आणि मी ड्युटीवर नसते न होते पण मला सुप्रिटेंडेंटनी म्हटलं की नाही त्या केसला तुम्हाला लगेच, तर मग घरून परत आले आणि ते आम्ही घरी होते. मी त्या माझी ड्युटी संपली होती 5च्या नंतर पेशंट आले. आणि तुम्ही ड्युटी किती वाजता संपते? माझी 5ला ड्युटी संपते, पेशंट आला 5:30-6 मग परत आलो आम्ही. तुम्ही कुठून आले मग त्यावेळेस? तिथं जवळच राहिला? नाही नाही, मी घरी गेले होते, रावेतला माझं घर आहे. तिथून तुम्ही परत आले? परत आले YCM ला आणि आम्ही मग ते पेशंट ऑपरेशन थिएटरला घेऊन तयारी केली. बाळ पण स्वरूप, आई पण स्वरूप, व्यवस्थित. मग दोघांनाही वाचवलं, एवढं मोठं शिंग मारलेलं होतं शिंगातून, त्यामुळे संपूर्ण आतडे बाहेर होतं. 8व्या महिन्यातली गरोदर बाई बाई, पण त्याला तुम्ही वाचवलं. म्हणजे ते केस करून मला असं असं म्हणजे की काहीतरी आपण चांगलं केलं आयुष्यात, येऊन असं काहीतरी केलं की बस एक जीव वाचवला. जीव वाचवला, एकावेळेस दोन जीव वाचवले. दोन जीव वाचवले, एक तर आपण वाचवतच असतो पण दोन वाचवले. पण अनेक वेळा एका बाजूला तुम्ही हा चांगला शासकीय रुग्णालयातला खूप चांगला हे सांगितलं की एखाद्या गरीब महिलेवर उपचार झाला, पण शासकीय रुग्णालयांच्याबद्दल थोडं सांगितलं जातं की रुग्णांची हेळसांड होते, व्यवस्थित पाहिलं जात नाही, व्यवस्थित केअर केलं जात नाही, त्याबद्दल काय सांगा? मला तरी वाटतं असं नाहीच आहे, असं बिलकुल नाही आहे. थोडंसं कसं असतं, गर्दी जास्त असल्यामुळे काही पेशंट थोडेसे ॲग्रेसिव्ह असतात, थोडंसं आता लिमिटेड स्पेस आहे. मी म्हटलं जसं मी नवीन थेरगाव रुग्णालयात आहे, आता त्याच्यात 300 बेडची कॅपॅसिटी आहे, आता 301 नंबरचा पेशंट आला त्याला बेड भेटणार का? नाही भेटणार. माझ्याकडे ICU ची कॅपॅसिटी 20 आहे, 20 पेशंट बेडवर असताना 21वा पेशंट मी घेऊ शकणार का? नाही घेऊ शकणार. OT चालू असताना आता ते पेशंटला इमर्जन्सी OT लागती आहे, ऑपरेशन चालू आहे, आपण थांबून थोड्या वेळाने त्या ऑपरेशनला घेऊ शकतो. पण तेवढे लोकांनी पण समजून घ्यायचं की वेड लागणार आहे, जागा नाही आहे, इमर्जन्सी आहे, तर थोडंसं लोकांनी पण समजून घेण्याची गरज आहे त्या गोष्टीला. आणि सरकारी असल्यामुळे थोडेसे काही गोष्टीचं कमतरता असते, मशिनरी म्हणा किंवा ॲडव्हान्समेंट म्हणा, येतात गोष्टी हळूहळू होता असं, पण हेळसांड होणं हे चुकीचं शब्द आहे. ओके. कोविड काळामध्ये सुद्धा सगळ्या जगावर संकट आलं, हो, मात्र हे संकट पेलण्याची ताकद आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी दोन गोष्टी होत्या की एक समजा डॉक्टर आणि नर्सेस किंवा मेडिकल स्टाफ असं आपण पाहतो म्हणून यांना प्रचंड काम करायला लागलं जीव धोक्यात घालून, तर ते कोविड काळाबद्दल त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अनुभव तुमचा? कोविड काळाबद्दल म्हणजे सगळं म्हटलं तर डॉक्टर्स, सिस्टर्स, स्टाफ सगळे कोणी सगळेच घाबरलेले होते, म्हणून की आजारच नवीन होता कोणालाच त्याच्याबद्दल. इनिशियली पहिल्या फेजला तर कोणालाच काहीच माहिती नव्हतं,
पण ज्युनियर डॉक्टर्सनी स्टाफनी जेवढी मदत केली तेवढी सिनियर डॉक्टरनी फक्त त्यांना गाईड केलं असं मी म्हणेन. मी फक्त गाईड करायला होती त्यांना, पण जे फील्डवर जे काम करणारे होते ज्युनियर डॉक्टर त्यांनी खूप मन लावून खूप काम केलेलं आहे. कोविड काळात तुम्ही काय वेगळं असं किंवा एक सोशल अँगलने आपण काम करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे असं? आम्ही जाऊन जाऊन सोसायटीजमध्ये किंवा रिमोट एरियाजमध्ये जाऊन आम्ही स्वॅब कलेक्ट केले. मग त्याच्यावरून जे पेशंट होते त्यांना, ज्यांना गरज होती त्यांना हॉस्पिटलाइज केलं, ज्यांना आय सी यू नाही भेटत होतं किंवा आय सी यू मेडिसिन ब्लड ज्याची पण गरज होती त्याच्यात आम्ही सहयोग केला. कोविड काळानंतर थोडंसं मेडिकल क्षेत्रात थोडासा बराच बदल झाला, काही क्रांती झाली, नव्याने काही गोष्टी उदयास आल्या, तर थोडंसं रुग्णसेवेबद्दलची काही व्याख्याच बदलली असं वाटतं, थोडंसं काही चेंजेस? बऱ्यापैकी चेंजेस आले. तर कशा प्रकारचे ते? काय जसं आता बघितलं ना, तर ऑनलाईन खूप गोष्टी व्हायला लागल्या. म्हणजे आता पेशंटशी आपण टेलिमेडिसिन्स म्हणू शकतो, ओके, ऑनलाईन कन्सल्टेशन आपण करू शकतो, व्हिडिओ कॉलिंगवर आपण पेशंटला बघू शकतो. तसं तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला ते तेवढा पेशंट बद्दलचा हे सापडतो की एक्झॅक्टली त्याला थोडासा फरक त्याला आपण सुटी बीपीडीएस सुटी त्याला तुम्ही ज्यावेळेस एखादा त्याला फीवर चेक करायचा किंवा काय, तर मग ते कसं करतात? नाही बघा, आता ऑनलाईन कन्सल्ट केलं तर त्यांनी सांगायचं, आता खूप सारे मेडिकल इक्विपमेंट असे घरी घरोघरी ठेवायला लागले की आपल्याला ठोके माहिती पडतात, हृदयाचे बीपी माहिती पडतो, शुगर माहिती पडतं, शरीरात ऑक्सिजन केव तेवढं बाय चान्स सगळ्या गोष्टी त्यांनी नॉर्मल सांगितल्या किंवा आपल्याला मॉनिटर दाखवलं तर आपण सांगू शकतो पेशंट स्टेबल आहे की नाही. ज्या पेशंटला बघूनच आपल्याला वाटतं नाही हे इथे मॅनेज नाही होणार, त्याला पर्सनली बघायला पाहिजे तर त्याला आपण क्लिनिकला बोलवू शकतो. पण जे पेशंट स्टेबल आहे, बोलता आहे, चालता फिरता, त्यांना आपण टेलिकम्युनिकेशन करू शकतो किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकतो. हे एक मेन गोष्टी त्याच्यामध्ये शिकायला भेटली की आपण ऑनलाईन पण कन्सल्टेशन करू शकतो. दुसरी मशीनरीजमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट्स आले. अच्छा अच्छा. खूप व्हेंटिलेटर्स वगैरे चांगल्या चांगल्या प्रकारच्या जे हॉस्पिटलला नाही, आधुनिकरण खूप ओपन झाल्या आणि अवेलेबल झाल्या. ओके. गरजेप्रमाणे तुम्ही सर्जन म्हणून काम करताना छोट्या मोठ्या खूप सर्जरी केलेल्या असतील, तर साधारण अशा आत्तापर्यंत केलेल्या अंदाज किती सर्जरी आपण केल्या असतील असं काही? कमीत कमी 5,000. 5,000? 5,000 छोट्या मोठ्या सर्जरी? छोट्या मोठ्या मोठ्या सगळ्या. म्हणजे वर्षभराच्या 550 ते 550 सर्जरी. आता तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तिथे ऑपरेशन थिएटर आहे? हो आहे. मग तिथे तुम्हाला आता पूर्वीसारखं नाही की तुम्हाला वायसेमला जिम सर्जरी करावी लागते सगळ्यांनी? मी आता सध्या ते थेरगाव हॉस्पिटलमध्ये आहे, तिथे सुसज्जित शल्य चिकित्सा कक्ष आहे. तिथे डेलीच्या आम्ही 3 ते 4 सर्जरीज करतो, मी आणि माझ्या खाली एक टीम मी तयार केलेली आहे. मला आम्ही सगळ्या सर्जरी. तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे मिस्टरसुद्धा डॉक्टर आहेत? हो. आणि ते सुद्धा सर्जनच आहेत? हो. तर मग एका बाजूला ते खाजगी प्रॅक्टिस आणि तुमचं शासकीय, ह्याच्यातला काही फरक असा जाणवतो का दोघांच्या ह्याच्यातला काम करताना? हो, बऱ्यापैकी फरक असतो. खाजगीमध्ये कसं असतं, खाजगीमध्ये थोडंसं मनी ओरिएंटेड थोडंसं प्रॅक्टिस असते असं म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही. आणि पेशंटचं डिमांड्स वेगळे असतात. आणि सरकारीमध्ये पेशंटला क्युअर होणं खूप महत्त्वाचं असतं. मला एकच विचारायचं तुम्हाला की अनेक वेळा सरकारी आणि खासगी, खासगीमध्ये असं विचार म्हटलं जातं की खूप चांगली ट्रीटमेंट होते, शासकीयमध्ये होत नाही, असे एक चर्चा. कसं मी तुम्हाला सांगू ना, सरकारीमध्ये कसं असतं पेशंट लोड खूप असतो. मी दिवसभरात 100-150 पेशंट बघत असेल, त्याप्रमाणाने माझेच मिस्टर किंवा हे बघत दिवसातून 10-15-20 पेशंट बघत असेल, तर ते एक पेशंटला कमीत कमी 20-25 मिनटं देऊ शकतील. पण मी 100-150 पेशंटला 10-20-25 मिनटं देऊ शकणार नाही. तर त्याचा अर्थ असा नाही की माझी प्रॅक्टिस किंवा मी चुकीचं देते आहे किंवा ते हायफाय देत आहे किंवा असं नाही. ते पण तेच जे प्रॉपर डायग्नोस होतं, प्रॉपर डायग्नोस होतं, फक्त वेळ कमी देता येतो. मी तुम्हाला म्हणते सर पण ते एक पेशंट बघतील तापाचं, ते सगळं इन्व्हेस्टिगेशन लिहून देतील, मी पण तेच लिहीन. पण सरांना त्याला समजवायला वेळ भेटेल, त्याच्याशी बोलायला वेळ भेटेल, तो वेळ मला नाही भेटणार काउन्सिल करायला. तो काउन्सिलिंगचा वेळ सरकारी हॉस्पिटलला कमी पडतो. एक रॅपिड फायर प्रश्न, सरकारी हॉस्पिटल
का खासगी हॉस्पिटल? सरकारी हॉस्पिटल। ओके, तुम्हाला तुमच्या क्षेत्रात काय व्हायला आवडेल? मी सध्या सर्जन आहे। शासकीय नोकरीत काम करताय म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न विचारलाय। आता माझा पुढचा विचार आहे मला सुपरिटेंडंट व्हायचं। सुपरिटेंडंट झाल्यावर मी अजून हॉस्पिटलमध्ये काही चांगलं करू शकते असं मला वाटतं। तुमच्या डोक्यात काही प्लॅन्स आहेत त्याबद्दल की तुम्हाला काही असं वेगळं काही करता येईल? हो, माझे डोक्यात आहे प्लॅन्स की थोडंसं अजून स्पेशलायझेशनमध्ये हॉस्पिटल। सध्या सरकारी याच्यामध्ये कसं जनरल चालू असतं सगळ्या गोष्टी, जनरल सर्जरी, जनरल गायनेक सगळं, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून चांगली बदल करू शकतो। त्याच्यामध्ये आपण थोडंसं स्पेशलायझेशन आणू शकतो, कॅन्सरबद्दल लोकांना जनजागृती करू शकतो, त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स किंवा त्याच्यासाठी एक वेगळा डिपार्टमेंट उभा करू शकतो, ज्याच्यामुळे जे कॅन्सरमुळे जे पेशंटला टाटा वगैरेला जावं लागतं आहे ते आपल्याला कमीत कमी जावं लागतं, अपग्रेड करता येईल, अपग्रेड करता येईल। तुम्ही कॅन्सर क्षेत्रात कॅन्सरबद्दल तुम्हाला काम करायचं, तुम्ही काम करताय, तर अजून पुढे जाऊन तुमचा काय विचार आहे त्याबद्दल काम करायचं? कॅन्सरबद्दल मला असं वाटतं की गरीब लोकांसाठी किंवा ज्यांच्याकडे पैसे नाही जे पुरवू नाही शकतात त्यांच्यासाठी काही असं NGO किंवा असं एक टीम उभी करायची की न खर्च करता न काही करता त्यांना मदत भेटावी। त्याच्यामध्ये सर्जरी असू शकते, किमोथेरपी असतो, रेडिएशन असू शकतं, असं काही करण्याची माझ्या पुढे इच्छा आहे। आता अनेक वेळा मुली आणि महिला किंवा शिकत असलेल्या मुलींना किंवा महिलांसुद्धा खूप संभ्रम असतात, पण त्यांना असा वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असावा, तुम्ही काय संदेश द्याल, काय द्याल महिलांना? मी महिलांना असा संदेश देईल की छोट्या मोठ्या गाठी जे पण असेल किंवा जे पण असेल ते येऊन डॉक्टरांना सांगावा, त्यांना लपवून ठेवायचं नाही। म्हणून की इनिशियल स्टेजला जे आजार आपण क्युअर करू शकतो किंवा पूर्णपणे बरा करू शकतो ते पुढच्या स्टेजला थर्ड फोर्थला पोहोचल्यावर ते क्युअर होत नाही किंवा त्याचं ट्रीटमेंट खूप डिफिकल्ट होऊन जातं। तर त्याच्यापेक्षा लवकरात लवकर तुम्हाला थोडे पण सिम्पटम्स आले, थोडं पण काही वाटलं, जसे काही गाठी असू शकता, रक्तस्राव असू शकतो, पोटदुखी असू शकतो, कुठल्या पण प्रकारच्या गाठी जे शरीराच्या बाहेर दिसतात किंवा शरीराच्या आतमध्ये आहे ते लगेच येऊन तुम्ही हॉस्पिटलला किंवा जिथे पण निअरेस्ट डॉक्टरला येऊन भेटावं। चालेल, थँक्यू मॅडम, आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आमच्या या स्टुडिओला आलात आणि बोलबिंदास्तच्या बरोबर तुम्ही चर्चा केली। बोलबिंदास्तने मला हा प्लॅटफॉर्म दिला त्याच्याबद्दल धन्यवाद, मला तुम्हाला करायला पाहिजे। थँक्यू, धन्यवाद।